एका मुलीसाठी हॉस्टेल हे तिच्या दुसऱ्या घरासारखं असतं. मुली घर परिवार सोडून शिक्षणासाठी हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी येतात. तिच्या सुरक्षेची जबाबदारी ही ज्या हॉस्टेलमध्ये राहतात तिकडच्या लोकांची असते. हॉस्टेलमधील वार्डन ही तिच्या आईसारखी असते. ती परिवार समजून तिथे राहत असते, परंतु परिवारातील सदस्यांनीच असे कृत्य करणं म्हणजे घृणास्पद बाब आहे. कालजी चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात एका 18 वर्षीय मुलीची हत्या झाल्याची घटना घडली. ती अतिशय दुर्दैवी घटना आहे. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी हॉस्टेलमध्ये सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे, परंतु या हॉस्टेलमध्ये सीसीटीव्हीच नसल्याचं समोर येत आहे. सरकारी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. या घटनेतील जो संशयित व्यक्ती होता त्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. मुंबई सुरक्षित शहर म्हणून मानलं जातं, परंतु अशा घटनांमुळे मुंबई शहर हे मुलींसाठी खरंच सुरक्षित आहे का असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होतोय. चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात घडलेल्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जाहीर निषेध केलाय. इसपे ठोस से ठोस कार्रवाई करनी चाहिए सरकार को. सबसे पहले सीसीटीवी जो नहीं है वो होने चाहिए. और हॉस्टेल में हम देखेंगे तो एक भी फीमेल वॉचमैन नहीं है. ये क्या है, देश में इक्वालिटी की बात करें इक्वालिटी ही नहीं है. और मुंबई सिटी जो कि वन ऑफ द सेफेस्ट सिटी मानी जाती है, इज इट रियली सेफ, वो क्वेश्चन आता है हमारे में. और जो स्टूडेंट्स हैं जिनका एग्जाम में प्रेशर है, उनका मेंटल हेल्थ का क्या होगा. धन्यवाद. चर्नी रोड मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात राष्ट्रवादी माजी आमदार विद्या चव्हाण या देखील दाखल झाले. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.